नांदगाव तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात होऊन जाऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून होऊन जाऊ दे चर्चा या माध्यमातून बोलघेवड्या सरकारचा भांडाफोड करण्यासाठी गावोगावी जाऊन बसस्थानक, चहा दुकान, पारावर अशा ठिकाणी या सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकार उलथवण्यासाठी होऊन जाऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार रोजी मालेगाव रोड येथे करण्यात आले होते। शिवसेना नांदगाव तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी यावेळी केंद्र सरकारच्या बोलघेवडेपणावर आसूड ओढत भाजपचे सरकार कसे खोटारडे आहेत हे सांगत म्हटले की 24 तास काम करणारे स्वयंघोषित चौकीदार करतात तरी काय। आता भाजपचा खोटारडेपणा उघड झाला आहे। 9 वर्ष झाली तरी देखील ना शिवस्मारक तयार झाले, ना विश्वगुरु झालो, ना 15 लाख मिळाले, ना काळेधन परत आले, ना दाऊद व माल्या फरफडत आणले, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरील अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना काश्मीरी पंडित घरी परतले असा आरोप केला। शेतीतील तोट्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत। 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे देऊ, महागाई कमी करू, महिलांवरचे अत्याचार बंद करू म्हणणाऱ्या केंद्र सरकारच्या काळातच दररोज किमान 86 महिलांवर बलात्कार होत आहेत। 32% मते घेणारे सत्तेत आहेत, 68% मते घेणारे विरोधी बाकावर आहेत। विरोधक 38 पक्षांमध्ये विखुरलेले आहेत। यामुळे इंडियातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे म्हटले। यावेळी शहराध्यक्ष श्रावण आडाव, ॲडव्होकेट बी आर चौधरी, चेतन शिंदे, सूर्यभान खैरनार, सोनवणे, राजू शेख, संदीप पिन्नर आदी उपस्थित होते। चौकीदार करतो तरी काय आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेले असताना हा चौकीदार करतो काय? आमचं आज होऊन द्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे। आजचे दिन सरकारला 4 वर्षाची कामे, आजचे दिन सरकारचे 4 वर्षातले कामे आम्ही आपल्याला सांगत आहोत। आधार कार्ड सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अनिल आव्हाड, नांदगाव।